राघव मला सारखं वाटतंय रे की सिंधू इथेच आहे हॉस्पिटलमध्ये. आपण तिची वाट बघूया का? आई आपण आत्ता डीन सरांच्या केबिन मधून आलो, तिथे ती नव्हती. त्याच्या अगोदर तिला फोन केला होता तेव्हा ती स्वतः म्हणाली होती की ती घरी आहे. अजून काय प्रूफ हवाय तुला? नाहीये ते इथे. चल चल निघायचं ना. राघव माझ्यासाठी थोड्या वेळ वाट बघ ना प्लीज. आई मला खरंच खूप इम्पॉर्टंट काम आहे, मला पोलीस स्टेशनला जावं लागणार आहे. प्लीज चल. मी एवढा हट्ट करते त्यामागे काहीतरी कारण असेल, जरा समजून घे ना प्लीज. आई आजची तारीख काय आठवतंय तुला? 16 ऑगस्ट. पण हे बाळ जन्माला आल्यावर मला कळत माझं आयुष्य किती अर्धवत होत. आई झाल्यावर मला जाणवत आहे की आता माझं आयुष्य पूर्ण झालंय, कम्प्लीट. इकडे काय करताय? माझ्या हॅपी फॅमिलीला कोणाची दृष्ट नको लागायला. सर तिकीट नंबर सुद्धा मॅच झाली. ही 30 बॉडी आहे सर. ज्या सीटवर ही बॉडी सापडली ती सीट सिंधू वहिनींचीच होती. आज आपल्या अंकुरला जाऊन 9 वर्ष झाली राघव. अगं मला सिंधूला भेटायचं होत, मला त्याची काळजी वाटत होती. अरे मी चांगला बाप नाही आहे. नाही राघव असं बोलू नकोस. बरोबरच बोलतोय आई, मी इतका कमनशिबी आहे की माझी मुलं असून सुद्धा मला त्यांचं प्रेम मिळालं नाही. माझ्या मुलांचा बाप जिवंत असताना सुद्धा मी त्यांना त्याच्या बापाचं प्रेम देऊ शकलो नाही.